आपण याच्या आधीच्या आपल्या भागामध्ये बघितलं होतं त्याच्याप्रमाणे आपल्याला मोरले मिंटो सुधारणा ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला काउन्सिलमध्ये प्रश्न विचारायचा अधिकार मिळाला होता पण ब्रिटिशांनी नकाराधिकार त्यांच्याकडे ठेवला होता हे सगळं करण्यामागचं कारण काय तर जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात शासनावरती दबाव आणला होता आणि मग आम्ही भारतीयांसाठी काहीतरी करतोय हे दाखवणं हे ब्रिटिशांना आवश्यक होतं त्यामुळं काही प्रमाणात त्यांनी आपल्याला ह्या सुविधा दिल्या पण त्या सुविधा देतानासुद्धा आपल्यामध्ये कशी फूट पडेल हे त्यांनी बघितलं जसं मुसलमानांसाठी विभक्त मतदारसंघ देणं ही त्यातलीच एक चाल होती आणि बरं हे सगळं लोकशाहीच्या गोंडस नावाखाली की बाबा त्या लोकांनी डिमांड केली त्याच्यात अर्थ आहे आणि म्हणून आम्ही देतोय आणि खरं कारण आहे ते म्हणजे भारतीयांमध्ये फूट पाडायची आता ह्याच्यानंतर काही अनपेक्षित गोष्टी म्हणजे ज्या अपेक्षित होत्या त्या आपण लवकर झाल्या ते म्हणजे दुस पहिलं महायुद्ध साधारणतः एकोणीसशे पाच सालापासूनच ही गोष्ट माहिती होती की एक दिवस असं महायुद्ध होणार आहे पण ते नेमकं कधी हे सांगता येत नव्हतं ह्या महायुद्धामध्ये भारतीयांचे रिसोर्सेस म्हणजे भारताची साधनसामुग्री आणि मानवी शक्ती या सगळ्याचा प्रचंड वापर ब्रिटिशांनी केला आणि त्यामुळं ब्रिटिशांना युद्ध जिंकणं हे खूप सोपं झालं मी असं म्हणणार नाही त्याच्यामुळेच ते जिंकले परंतु युद्ध जिंकायसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यातली बहुसंख्य पुरवठा हा भारताने केला होता आणि मग युद्ध संपल्यानंतर भारतीयांना काहीतरी देणं आवश्यकच का होतं आणि मग ह्या अनुषंगाने मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा हा भारतीयांना दिला इथं एक वेगळीच पद्धत ब्रिटिशांनी आणण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे त्याला ते लोक डायरकी म्हणजे द्विदल राज्य पद्धत असं म्हणतात तर ही राज्यपद्धती आणण्याचा प्रयत्न केला ह्या कायद्यानुसार भारतीय लोकांना ज्या सुधारणा दिल्या त्या म्हणजे भारतीयांना आता प्रश्न विचारायच्या अधिकाराबरोबर प्रत्यक्ष मंत्रिपद हेही भारतीयांच्या हातात देण्यासाठी ब्रिटिश शासक तयार झाले परंतु लोकमान्य टिळकांसारख्या जे बुद्धिवादी नेते होते ते ज्या गोष्टी अपेक्षित करत होते त्या गोष्टी मात्र मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यात मिळाल्या नाहीत कारण आधी घोषणा खूप मोठमोठ्या झाल्या होत्या आता उदाहरणार्थ त्यातली एक जी घोषणा होती ती अशी होती की स्वराज्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्हाला आम्ही मिळवून देणार पण त्यासाठी तुमची तेवढी योग्यता नाही आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने स्वराज्य देऊ पहिला टप्पा दिल्यानंतर त्याचे परिणाम बघू अपेक्षित परिणाम मिळाले तर दुसरा टप्पा देऊ दुसरा टप्पा कधी मिळेल दहा वर्षांनी म्हणजे दहा वर्ष बस शांत लक्षात आणि मग ह्या पद्धतीमध्ये आपल्याला मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा दिला लोकमान्य टिळकांसारख्या महान नेत्यांचं म्हणणं असं होतं की ह्या गोष्टी पुरेशा नाहीत पण जेवढ्या मिळाल्यात तेवढ्या स्वीकारा आणि पुढच्या गोष्टींसाठी युद्ध सुरू करा अर्थातच ते म्हणतात की राज्य चालवणं म्हणजे म्युन्सिपाल्ट्या चालवणं नाही असं त्यांचं वाक्य आहे त्यावेळेचं तर त्यामुळं आपल्याला काही प्रमाणात अधिकार मिळाले परंतु ते खऱ्या अर्थाने व्यापक अधिकार हे आपल्याला नव्हते ह्यानंतर दुर्दैवाची गोष्ट आहे की मोरले मिन माेग्यू चम्सफर्ड सुधारणा कायद्यानंतर लोकमान्य टिळकांचा दुर्दैवी अंत झाला आणि यानंतर गांधीजींच्या हातात ही सूत्र गेली आ, गांधी एरा असं आपण त्याला म्हणतो आता ह्या वेळेला एक गोष्ट झाली होती इंग्लंडमध्ये लेबर पार्टीचं सरकार आलं होतं आणि मग लेबर पार्टीला बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरुवातीचं जे सहकार्य आर्थिक सहकार्य हो। ते लोकमान्य टिळकांनी मिळवून दिलं होतं इंग्लंडमध्ये ते काही दुसऱ्या कामानिमित्त गेलेले असताना त्यांनी दिलं होतं परंतु लेबर पार्टीला अशी इच्छा होती की आपण भारतीयांसाठी काहीतरी करावं पण लेबर पार्टीचा, हो। पार्टीचा कार्यकाळ कार संपत येत होता आणि अशा वेळेला आपण आधी ज्या सुधारणा दिलेल्या आहेत म्हणजे मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म दिलेत त्याचे नक्की काय परिणाम भारतीयांवर झालेत हे बघायसाठी त्यांनी एक कमिशन मंडळ नेमलं आणि त्या कमिशनचं जे अध्यक्षपद होतं ते सायमंड यांच्या हातात होतं म्हणून त्याला आपण म्हणतो सायमंड कमिशन हे आपल्याकडे येणार होते पण आमच्या लोकांनी त्याला काळे झेंडे दाखवले का तर ह्या कमिशनवर एकही भारतीय हो माणूस नाही त्यामुळं ज्या आपल्याला एकोणीसशे नऊ ला सॉरी पहिल्या सुधारणा नऊ ला मिळाल्या नंतर एकोणीसला मिळाल्या यानंतर ला मिळणं अपेक्षित होतं पण सायमन कमिशनला सत्तावीस साली आम्ही काळे झेंडे दाखवले आणि त्यामुळं एकोणतीस साली आम्हाला कोणत्याही सुधारणा मिळाल्या नाहीत आणि मग जो भारत मंत्री होता आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलेला आहे त्याला म्हणतो आपण भारत मंत्री त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात सेक्रेटरी ऑफ स्टेट तर हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता त्याचं नाव होतं लॉर्ड बर्कन हेड त्या लॉर्ड बर्कन हेडनी सांगितलं की सगळे भारतीय एकत्र येतील आणि सर्वमान्य असं संविधान बनवतील ही शक्यताच नाही त्यांनी ज्या रीतीने चॅलेंज दिलं आमच्या लोकांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आता इथं गंमत आहे खर तर हे आव्हान स्वीकारायची गरजच नव्हती इथं जर आपण प्रत्युत्तर दिलं असतं की सगळे युरोपातले लोक एकत्र येतील आणि सर्वमान्य असं युरोपीय संविधान बनवतील ही गोष्ट शक्य आहे का आयर्लंडचा प्रश्न सुटलाय का अजून आयर्लंडचा प्रश्न सोडवा मग आम्ही भारतीय एकत्र येण्याचा तुम्ही विचार करू शकता अशी उत्तरं इथं अपेक्षित होती परंतु आपल्या जे कोण त्यावेळेचे नेते होते त्यांनी ठरवलं की हे आव्हान आपण स्वीकारायचं आणि मग एक समिती नेमली गेली पंडित मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमली आणि आपण एक संविधान तयार केलं यालाच नाव दिलेलं आहे नेहरू रिपोर्ट त्या नेहरू रिपोर्टमध्ये असं म्हटलं जातं की भारताच्या विभाजनाची बीजे इथेही मिळतात ती सगळीकडे सापडतात पण इथंही मिळतात आरोप आहेत याचं कारण असं आहे की बॅरिस्टर मोहम्मद अली जीनांनी नेहरू रिपोर्ट जेव्हा ठरवत होते त्यावेळेला तरी तीन मागण्या त्यांनी केल्या ज्या पंडित मोतीलाल नेहरूंनी स्वीकारल्या नाहीत त्या स्वीकारता येणं शक्य नाही असं जीनानं ना सांगितलं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की त्या तीन मागण्या जर स्वीकारल्या असत्या तर कदाचित पुढचं विभाजन टळलं असतं परंतु हे तेवढं खरं नाही कारण दुसऱ्या दिवशी जिनांनी आणखीन अकरा मागण्या आणल्या ज्याही स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि मग नेहरू रिपोर्ट बरोबर ह्या चौदा मागण्या बॅरिस्टर जीनांनी स्वतंत्र रीतीने सबमिट केल्या म्हणजे थोडक्यात के बरकन हेड खरा ठरला समस्त भारतीय एकत्र येतील आणि सर्वमान्य असं संविधान बनवतील हे शक्य झालं नाही पण नेहरू रिपोर्टमध्ये आम्ही सांगितलं एक वर्षाची मुदत देतोय एका वर्षामध्ये तुम्ही संविधान आम्ही जे दिलेलं आहे त्याप्रमाणे चालू करा त्याच्यामध्ये इथं शब्दच्छल बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे स्वराज्य आणि स्वातंत्र्य असे दोन शब्द वेगवेगळे केलेले आहेत स्वराज्य याला आपण म्हंटल डॉमिनियन स्टॅटस आणि मग डॉमिनियन स्टॅटस म्हणजे काय तर थोडक्यात आपल्या भारतीय संघराज्यामध्ये राज्यातल्या मुख्यमंत्र्याला जे अधिकार आहेत ते संपूर्ण भारताच्या प्रमुखाला असायला पाहिजेत म्हणजे ब्रिटिशांच्याच साम्राज्या अंतर्गत वसाहतीचं स्वराज्य अशी आपण मागणी केली होती याला म्हटलं जातं डॉमिनियन स्टॅटस एक वर्षात ते आम्हाला द्या असं आपण मागणी केली वर्ष पूर्ण होत आलं पण इंग्रजांनी काही त्याच्या दृष्टीने हालचाल केली नाही आणि मग ते ऐतिहासिक का, जे काही आपलं काँग्रेसचं अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे लाहोर इथं भरलेलं त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्ष करण्यात आलं बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की अनेकांचा विरोध असताना गांधीजी म्हणाले म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना अध्यक्षपद दिलं गेलं ह्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकांना एक चांगला संदेश दिला ते म्हणजे भारत स्वतंत्र झालाच आहे असं समजा आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ह्या दिवशी भारत स्वतंत्र होईल ह्या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिनाची प्रतिज्ञा घ्यायची आणि नवीन ठराव केला की आता आम्हाला वसाहतीचं स्वराज्य नको त्याऐवजी पूर्ण स्वराज्य पाहिजे आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पासून आपण स्वतंत्र आहोत असं ठरवायचं ब्रिटिशांचे नियम म्हणजे कायदे कानू पाळायचे नाहीत आणि या ठिकाणी आंदोलन करायचा अधिकार सर्वस्वी गांधीजींच्या हातात ठेवले इथून पुढं एक मोठं आंदोलन चालू झालं त्याला म्हटलं जातं सविनय कायदेभंग आंदोलन अर्थात अं आंदोलन भंग करण्याकडे ब्रिटिशांचा कल होता आणि मग गांधी आयरविन करार झाला मी सब, सखोल जात नाही पण गांधी आयोरविन करार झाला आणि आंदोलन भंग झालं इथं एक जुनी घटना आहे ती म्हणजे साधारणतः एकोणीसशे पंचवीस सालातली घटना आहे त्यावेळेला बॅरिस्टर मोहम्मद अली जीना पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास न ची केळकर असे काही जण एकत्र आले होते आणि त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं होतं की भारताच्या समस्येवर जर तोडगा काढायचा असेल तर गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे एक अध्यक्ष बाकी सगळे असं नाही सगळे एका लेवलवर बसून चर्चा करतील अशी एक राऊंड टेबल कॉन्फरन्स घ्या ब्रिटिशांचं आपलं चांगलं असतं हा मागणी चांगली आहे तुमची विचार करू म्हणजे नाकारायची नाही आणि स्वीकारायची नाही आणि मग एकोणीसशे तीस साली त्यांनी अशा राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवायला सुरुवात केली आणि मग त्याच सहभागी होण्यासाठी गांधीजी इंग्लंडला गेले त्यामुळे सविनय कायदेभंग आंदोलन हे स्थगित झालं बंद नाही झालं स्थगित झालं अर्थात ह्यानंतर फार अशा काही घटना झाल्या नाहीत परंतु अचानकपणे युरोपमध्ये गडबड झाली हिटलरच्या हातात सत्ता मिळाली आणि यानंतर हिटलर ज्या रीतीने पुढं प्र त्याचा प्रवास चालू केला त्या रीतीने युरोपात महायुद्ध पेटवणार हे नक्की झालं आणि मग मागचं महायुद्ध आठवलं ब्रिटिशांनी आम्हाला बरीच गोडगोड आश्वासनं दिली होती पण युद्ध संपल्यानंतर ती पाळली नव्हती जसं खलिफा म्हणजे मुसलमानांचा जो सर्वोच्च धर्मगुरू असतो तुर्कस्तानचा बादशाह होता त्याच्या पदाला धक्का लावणार नाही असं आश्वासन दिलेलं पण ते मोडून टाकलं होतं युद्ध संपल्यावर गरज नव्हती अशी कित्येक आश्वासनं ब्रिटिशांनी मोडली होती आणि मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की संभाव्यता जर हिटलरनी युद्ध पेटवलं तर अशा वेळेला भारतीय आपल्या बाजूला आले पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून त्यांनी भारतीयांना आधीच काहीतरी देऊया तृप्त करूया आणि मग असे तृप्त भारतीय आपल्या बाजूला येतील ह्या रीतीने एक नवीन कायदा संमत केला त्याला म्हणतात एकोणीसशे पस्तीसचा सुधारणा कायदा इंग्लिशमध्ये गव्हर्मेंट ॲक्ट ऑफ इंडिया ऑफ नाईन्टीन थर्टी फाय तर हा कायदा त्यांनी संमत केला आज हा भाग मी ह्या ठिकाणी थांबवतो आहे पुढच्या भागात एकोणीसशे पस्तीसचा सुधारणा कायदा आपण सखोल बघूया